बाल कामगार, बाल विवाह, बाल भिक्षेकरी, बाल मृत्यू इत्यादी सारख्या बालकांशी निगडीत सामाजिक समस्यांना निराकरणासाठी सर्व संबंधित विभागांनी मिळून कालबद्ध कार्यक्रम राबवायचा आणि समस्यांचं निराकरण करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी महिला आणि बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतलाय. बैठकीस बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती आशा शेरखाने आणि बालन्याय मंडळ अध्यक्ष एस एस जाधव, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, मनपा अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, पोलीस उपअधीक्षक ग्रामीण पी एम शिंदे आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी श्री आर एन चेंद्रे, सुवर्णा जाधव आदी उपस्थित होत्या. कोविडमुळे पालक गमावलेले बालक, बाल भिक्षेकरी, बाल कामगार, मानवी हक्क, अनाथ प्रमाणपत्र आदी विषयाचा आढावा घेतला. बैठकीत माहिती देण्यात आली की जिल्ह्यातील कोविडमुळे 2 पालक दगावल्यानं बालकांची संख्या 17 असून या बालकांना राज्य शासनाकडून प्रतिबालक 5 लाख रुपये याप्रमाणे दिले जाणार आहे. मुदत ठेवीची अर्थसहाय्य बालकांच्या संयुक्त बँक खात्यात ठेवण्यात आले आहे, त्यामुळे मुदत ठेव प्रमाणपत्रही वितरित झाले आहे. केंद्र शासनाकडून पोस्टात मुदत ठेव देण्यात आली असून प्रतिबालक 5,500 रुपये वयाच्या 18 वर्षापर्यंत जमा होतात. याशिवाय बाल न्याय निधी अंतर्गत प्रतिबालक 10,000 रुपये बालकाची मालमत्ता हक्क संरक्षित करणं याबाबत माहिती सादर करण्यात आली आहे.